नमस्कार, मी निवेदिता। निवीज रेसिपी मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण पाणीपुरीची रेसिपी पाहणार आहोत। तर आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला गोड आंबट आणि तिखट पाण्याची रेसिपी दाखवणार आहे। त्याचबरोबर पाणीपुरीची जी पुरी असते त्याचीही रेसिपी मी शेअर करणार आहे। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपल्याला पाणीपुरीला जे लागणारं पाणी आहे ते बनवून घ्यायचं आहे। तर सगळ्यात आधी आपण चिंचगुळाची आंबट गोड चटणी बनवणार आहोत। तर इथे मी एक प्रेशर कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये अर्धा कप चिंच टाकणार आहे मी। जेवढी चिंच घेताय तेवढाच गूळ घ्यायचा आहे। तर अर्धा कप चिंच साठी इथे मी अर्धा कप गूळ घेतलेला आहे। आता तो पण टाकतीये मी। साधारण एक कप पाणी टाकणार आहे मी आता ह्यामध्ये। जितकी चिंच आणि गूळ बुडतील तितकं पाणी टाका। तर एक कप पाणी मी टाकलेलं आहे। आता आपल्याला इथे प्रेशर कुकरचं झाकण लावून टाकायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, जेणेकरून चिंच आणि गूळ हे व्यवस्थित शिजेल आणि एकजीव होईल। तर आता इथे मी झाकण लावलंय, गॅस ऑन करते, मीडियम फ्लेमवर तीन शिट्ट्या काढून घेते। आता तिकडे शिट्ट्या होत आहेत, तोपर्यंत आपण पुरीचं जे पीठ आहे ते मळून घेऊया। तर एका ताटामध्ये मी बारीक रवा घेतलेला आहे, शक्यतो बारीक रवाच घ्या आणि जर जाड रवा असेल तर तो मिक्सरला फिरून घ्या। तर दोन चमचे मैदा टाकलेला आहे मी, चवीपुरतं मीठ टाकूया। आता हे आपण कोरडे जिन्नस आधी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जेणेकरून मैदा आणि रवा हा व्यवस्थित मिक्स होईल। आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं आहे तर कोमट पाण्यामध्ये हे आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ। तर इथे मी कोमट पाणी करून घेतलेलं आहे। तर मऊसूत असं पीठ भिजून घ्यायचं आहे आपल्याला। तर आता थोडं थोडं पाणी टाकून मऊसूत गोळा इथे मी बनवून घेतलेला आहे। एक 10 मिनिटं ही कणिक मळून मळून घ्यायची आहे आपल्याला। एक असं सॉफ्ट झाली पाहिजे, त्याची कन्सिस्टन्सी एकदम मऊ झाली पाहिजे आणि एक 10 मिनिटं मळून मळून घ्यायचं आहे, कारण जितकं जास्ती मळू तितकी पुरी छान बनणार आहे। तर आता हे इथे मळून झालंय, आता एक अर्धा तासासाठी आपण हे साईडला ठेवून देऊ। आता इथे आपण आलू मसाला तयार करून घेऊया। तर इथे बाउल मध्ये तीन उकडलेले बटाटे घेतलेत, एक मध्यम आकाराचे बटाटे घेतले होते, त्याला मी आता मॅश करून घेते व्यवस्थित। आता इथे बटाटे मॅश करून झालेले आहेत, तर एक कांदा मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे, तो टाकत आहे इथे। आता सुके मसाले टाकूया आपण, थोडस लाल तिखट टाकूया, त्याचबरोबर धने पावडर टाकू एक अर्धा चमचा साधारणतः, थोडासा चाट मसाला टाकणार आहोत, थोडस काळं मीठ टाकणार आहोत इथे अगदी चवीप्रमाणे, आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे इथे। तव्यावर जिरे आधी व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि त्यानंतर त्याला मिक्सर मधनं वाटून घ्या किंवा खलबत्त्यात कुटून घेतलं तरी चालेल। आता हे आधी आपण व्यवस्थित मिक्स करणार आहोत। खूप हायली रिक्वेस्टेड रेसिपी होती, की बऱ्याच जणांची अशी रिक्वेस्ट होती की पाणीपुरीची रेसिपी दाखवा, त्यामुळे हा स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे। आजचा व्हिडिओ जरा लेंदी झालेला आहे माहिती आहे, मी एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या स्टेप दाखवल्या आहेत जेणेकरून लिंक तुटू नये तुमची। जर मी आधी चटणी एका व्हिडिओत चटणी दुसऱ्या व्हिडिओत पुरीची रेसिपी दाखवली असती तर लिंक तुटली असती। आता इथे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे मी, त्याचबरोबर आता शेव टाकून ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। एकजीव झाला पाहिजे पूर्ण मसाला आलू मध्ये। आता इथे आलू मसाला हा बनून तयार आहे। आता इथे कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यात, कुकर व्यवस्थित थंड झालाय, गूळ आणि चिंच व्यवस्थित एकजीव झालेले आहेत। मी आधीच पाणी थोडं जास्ती टाकलेलं होतं त्यामुळे असं पातळ दिसत आहे, कारण पाणीपुरीचं पाणी आहे थोडं पातळ असतं। एका मिक्सरच्या भांड्यात त्याला टाकून घेतलेलं आहे मी। आता हे वाटून फिरून घ्यायचंय मिक्सरला। आता हे आपल्याला तर मिक्सरला फिरून घेतलेलं आहे, एक स्ट्रेनर घेतली आहे, खाली एक बाउल घेतलेला आहे मी। आता हे गाळून घेणार आहोत चटणी आपण, जेणेकरून चिंचेचं काही टर्फल असतील तर ते असे वरती राहतील, पाहू शकता। आता खाली स्ट्रेनरला पण थोडा पल्प लागलेला असतो, तो तुम्ही चमच्याच्या मदतीने सेपरेट करून घेते। आता इथे चिंच गुळाची जी चटणी आहे ती बनून तयार आहे, पाहू शकता तुम्ही। ही चटणी तुम्ही फ्रीज मध्ये स्टोअर करून 1-1.5 महिना आरामात युज करू शकता।
फक्त स्टोअर करताना थोडंसं पाण्याचं प्रमाण किंवा पाण्याची जी क्वांटिटी आहे ती थोडीशी कमी करायची. आता ह्यामध्ये मसाले टाकणार आहोत. थोडंसं लाल तिखट टाकू जेणेकरून आंबट गोड तिखट अशी चव येईल. त्याचबरोबर चाट मसाला टाकतीये थोडासा. काळं मीठ टाकूया. भाजलेल्या जिऱ्याची पूड. आता इथे मी सेंधव मीठ घेतलेलं आहे तर थोडंसं सेंधव मीठ टाकते. खूप कमी टाकायचंय कारण चाट मसाल्यामध्ये मीठ असतं आणि आपण थोडं काळं मीठ पण टाकलंय. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता इथे आपली चिंच गुळाची आंबट गोड चटणी बनून तयार आहे. थोडी टेस्ट करून बघूया. इथे मला थोडंसं मीठ कमी वाटतंय तर मी अजून थोडं सेंधव मीठ टाकतीये. बेटर वे आहे की थोडी चटणी आधी टेस्ट करून बघायची आणि काही लागलं तर नंतर परत ऍड करायचं. त्यामुळे टेस्ट बिघडणार नाही चटणीची. आता इथे चिंच गुळाची चटणी बनून तयार आहे. एका बाउल मध्ये मी ट्रान्सफर करते. आता इथे तिखट हिरवी मिरचीची चटणी बनवायची आहे किंवा तिखट हिरवी चटणी म्हणू आपण त्याला. तीन हिरव्या मिरच्या घेतल्या, चार लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर टाकून ह्याला वाटून घेणार आहे. ह्या चटणीमध्ये पुदिन्याचा वापर केला जातो पण माझ्याकडे सध्या पुदिना नाहीये. तुमच्याकडे असेल तर जरूर टाका कारण पुदिन्याचा खूप छान फ्लेवर उतरतो चटणीमध्ये. आता हे एकत्र मी वाटून घेतलेलं आहे ते एका बाउलमध्ये काढणार आहे मी. पुदिना असेल तर नक्की टाका तुम्ही. आता हे एका बाउलमध्ये मी काढून घेतली आहे चटणी. आता आपण ह्यामध्ये थंड पाणी टाकणार आहोत. साधारणतः एक कप थंड पाणी मी टाकून घेतलेलं आहे. थोडंसं अजून टाकते कारण मिक्सरच्या भांड्यात थोडी चटणी शिल्लक होती तर व्यवस्थित मिक्स करूया. जर तुम्हाला कंटाळा आला की ही चटणी बनवण्याचा किंवा घरात कधी कधी साहित्य नसतं, कोथिंबीर नसते, हिरवी मिरची नसते किंवा बऱ्याचदा असंही होतं की झटपट आपल्याला पाणीपुरी खा वाटते, तर इथे थोडंसं आपण मीठ टाकूया, चाट मसाला आणि जिरेपूड. जसं की मी सांगितलं, बऱ्याचदा साहित्य अवेलेबल नसतं आणि कधीतरी कंटाळा येतो, अशी झटकीपट पाणीपुरी खा वाटते, तर अशा वेळेस मार्केटमध्ये पाणीपुरीचा मसालाही भेटतो. तुम्ही तो पण वापरू शकता ह्यामध्ये कुठल्याही ब्रँडचा. जसं की मी सांगितलं, इथे हा पाणीपुरी मसाला मार्केटमध्ये भेटतो. एक दोन चमचे हा मसाला घ्या, त्यामध्ये थंडगार एक कप पाणी टाका, म्हणजे इन्स्टंट पाणीपुरीचं पाणी तयार होईल. जसं कधी होतं ना बऱ्याचदा की आपल्याला पाणीपुरी खायची इच्छा होते पण घरात साहित्य नसतं, त्यावेळेस हा मसाला उपयोगी पडतो. पण मी इथे वापरलेला नाहीये तो. थोडीशी बुंदी टाकूया. नॉर्मली प्लेन बुंदी असते पाणीपुरीमध्ये पण माझ्याकडे ती नाहीये. तिखट बुंदी होती म्हणून मी ती टाकतीये. तर तुमच्याकडे प्लेन बुंदी असेल तर ती टाकली तरी चालेल. आता हिरवं तिखट पाणी बनून तयार आहे. तर आता इथे एका बाउलमध्ये हा चिंच गुळाचा जो पल्प होता किंवा जी चटणी होती ती मी काढली आहे. ह्यामध्ये थंड पाणी टाकणार आहोत आपण एक कप. आता आपल्याला ह्यामध्येही मसाले टाकायचे. आपण चटणी बनवताना ऑलरेडी त्यामध्ये टाकले होते मसाले पण ह्यामध्ये आता पाणी टाकलंय आपण भरपूर, म्हणून थोडंसं काळं मीठ टाकूया. त्याचबरोबर चाट मसाला टाकूया आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकूया. म्हणजे टेस्ट बॅलन्स होईल. पाण्यामुळे ती टेस्ट सेम तशाच तशी राहील. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता ह्यामध्ये आपण परत बुंदी टाकणार आहोत. जसं की मी सांगितलं आधी, प्लेन बुंदी असेल तर तीच वापरा, पण माझ्याकडे नव्हती आता प्लेन बुंदी. तर आता ही बुंदी टाकून मिक्स करूया. इथे आपली पाणीपुरीची गोड आंबट आणि तिखट पाणी बनून तयार आहे. आता आपण पुऱ्या लाटायला घेऊ. एक अर्धा तास झालं ही कणिक मी व्यवस्थित सेट होऊ दिलेली आहे. परत एकदा 4 ते 5 मिनिटं मळून मळून घेऊया. जसं की मी आधी सांगितलं, जितकी जास्ती मळू तितक्या पुऱ्या छान होतात. आता 2 गोळे मी असे बाजूला केलेले आहेत, तयार केले आहेत. झाकून ठेवूया दुसरा गोळा परत, कारण तो कोरडा पडू नये म्हणून. सुका मैदा किंवा कोरडा मैदा घेतलेला आहे. आता रोल करायचं ह्याला, आपल्याला चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे. आता पाणीपुरी करतानाची ही दुसरी टीप आहे, जितकं शक्य होईल तितकं पातळ लाटायचंय. अगदी ट्रान्सपरंट होईल किंवा ट्रान्सपरंट दिसेल तितकं पातळ लाटायचंय, कारण जितकी जास्ती पुरी पातळ तितकी ती कुरकुरीत होईल. त्यामुळे कुठेही त्याच्या ज्या एजेस आहेत त्या जाड नाही राहायला पाहिजे.
एक समान असं लाटून घेतलेलं आहे मी पाहू शकता इथे तुम्ही. आता कुल्फी मोल्ड आहे माझ्याकडे, मी त्यांनी कट करतीये. तुमच्याकडे कुठल्याही छोट्या डब्याचं झाकण असेल तर तेही वापरू शकता. आता मी छोट्या छोट्या पुऱ्या अशा कट करून घेते, त्यांनी पाहू शकता तुम्ही. आता हे जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपण काढून घेऊया आणि नेक्स्ट बॅचला ते लाटून घेऊया दुसऱ्या गोळ्या बरोबर त्याला मिक्स करून. पाहू शकता मस्तपैकी छोट्या छोट्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. पण काय होतं, जेव्हा आपण कुठल्याही कटरनी पुरी कट करतो तर त्याच्या ज्या एजेस असतात त्या थोड्या जाड राहतात. आता आपल्याला परत एक हलक्या हाताने लाटून घ्यायचंय. तर हे मी सगळ्या एका प्लेटमध्ये काढते. आधी जसं की मी सांगितलं, कटरनी कट केल्यावर ह्या ज्या एजेस असतात त्या जाड राहतात आणि ते नकोय आपल्याला. जर जाड राहिल्या तर पुरी कुरकुरीत नाही होणार. तर परत एकदा हलक्या हाताने त्याला लाटून घेऊया. पाणीपुरी बनवणं हे थोडं कष्टाचं काम आहे पण काही हरकत नाही. जर ह्या पद्धतीने तुम्ही पाणीपुरी केली तर मार्केटपेक्षा पण खूप जबरदस्त तयार होते घरच्या घरी. एक हलक्या हाताने त्याला लाटून घेऊया. स्पेशली त्याच्या कडा ज्या आहेत त्या जाड नाही राहिल्या पाहिजे. एका प्लेटमध्ये आपण ठेवूया आणि अगदी ह्याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या आपण परत एकदा हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. लक्षात ठेवायचंय, हलक्या हाताने लाटून घ्यायचंय. आता ही पण पुरी लाटून झाली आहे. इथे मी सगळ्या पुऱ्या अशा व्यवस्थित परत एकदा हलक्या हाताने लाटून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्याला फ्राय करणार आहोत. पाहू शकता तुम्ही मस्तपैकी पातळ अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत. कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत तापू द्यायचं आहे. असं धूर निघेल इथपर्यंत तेल तापलं पाहिजे. ते कमी तापलेल्या तेलामध्ये नाही तळायच्या पुऱ्या, नाही तर कच्च्या राहतात. असं मस्त कडकडीत तेल तापलेलं पाहिजे. आता इथे पाहू शकता तुम्ही बऱ्यापैकी तेल तापलेलं आहे. अजून थोडी वाट पाहूया. आता इथे तेल व्यवस्थित तापलेलं आहे. एक पुरी टाकायची आत इमिजिएट आणि चमच्याने तेल सोडायचं तिच्यावर. पाहू शकता तुम्ही. आणि गॅसची फ्लेम इथे हाय ठेवायची आहे. असं चमच्याने तेल टाकत टाकत ब्राऊन कलर आणायचा आहे वरच्या लेअरला. आणि अशी आलटून पालटून ती फ्राय करून घ्यायची आहे. इथे गॅसची फ्लेम हाय असावी. आता ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करूया आपण. आता ही एका चाळणीत काढतीये मी. चाळणीच्या ऐवजी ताटात काढली तरीही चालेल, पण टिश्यू पेपरवर नाही काढायची. टिश्यू पेपरवर काढली की ती मऊ पडते. आता मी दुसरी पुरी तळून घेते. पाहू शकता तुम्ही चमच्याने असं तेल सोडायचं कंटिन्युअस पुरीवर आणि गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची. लो फ्लेम वर नाही ठेवायचं, नाही तर पुरी ही पटकन मऊ होऊन जाते. तर परत एकदा चाळणीत काढू आपण. पाणीपुरी बनवतानाची ही तिसरी टिप खूप महत्वाची आहे की गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि चमच्याने कंटिन्युअस पाणी असं टाकत राहायचं, कंटिन्युअस तेल टाकत राहायचं. परत एकदा तेल सोडायचं चमच्याने व्यवस्थित आणि ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करायची आहे. थोडासा डार्क कलर आला तरी काही हरकत नाही. पाणीपुरीची जी पुरी असते ती थोडी डार्क कलरचीच असते. शक्यतो मी दोन पुऱ्याच्या ऍट ए टाइम दोनच पुऱ्या फ्राय करून घेते. कारण बऱ्याचदा काय होतं, तुम्ही जास्ती पुऱ्या टाकल्या तर प्रत्येक पुरीला कंट्रोल करणं अवघड जातं. कंट्रोल करणं म्हणजे चमच्याने तेल सोडणं प्रत्येक पुरीवर हे खूप गरजेचं आहे. आणि ऍट ए टाइम आपण ते नाही होऊ शकत तीन चार पुऱ्यांसोबत. तर मी शक्यतो दोन पुरीच्या वर नाही तळत ऍट ए टाइम. तर इथे पाहू शकता मी आता दोन पुऱ्या टाकून तळून घेतलेला आहे. तेल सोडायचं आहे चमच्याने कंटिन्युअस, म्हणजे ब्राऊनिश लेअर तयार होते. वरचा जो कलर असतो तो ब्राऊन कलर येतो पुरीचा. आणि हे सगळं हाय फ्लेमवर करायचं आहे. मी वारंवार ह्याच्यासाठी सांगत आहे, जर ह्या टिप्स व्यवस्थित फॉलो झाल्या तरच छान पुरी तयार होते. अदरवाईज पुरी कुठेतरी जाड राहते, कुठेतरी कच्ची राहते आणि मग तळल्यानंतर ती इमिजिएट सॉफ्ट पडते. त्यामुळे मी वारंवार ह्या टिप्स सांगत आहे. आता ह्या पण पुऱ्या इथे तळून झालेल्या आहेत. बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की पुरी ही कुरकुरीत नाही होत, पुरी ही लगेच
सॉफ्ट पडते। तर ह्या टिप्सनी तुम्ही एकदा पुरी बनवून बघा, चुकणार नाही, तुमची पुरी फेल होणार नाही याची गॅरंटी आहे मला। आता इथे मी सगळ्या पुऱ्या ह्या तयार करून घेतलेल्या आहेत पहिल्या बॅचच्या। आता उरलेल्या पिठाच्या मी परत पुऱ्या तयार करून मग तळणार आहे त्याला। तर आता इथे मी पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत, एका चाळणीमध्ये ठेवलेल्या आहेत मी पुऱ्या, आणि खाली एक अशी प्लेट ठेवायची म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते चाळणीमध्ये पडेल। ताटात टाकल्या तरी चालतील, फक्त टिश्यू पेपरवर नाही टाकायच्या। बघूया, पाहू शकता तुम्ही किती कुरकुरीत झालेले आहेत। अजून एक तुम्हाला तोडून दाखवते। आता जो हा क्रश मी आलू मसाल्यामध्ये टाकलेला आहे तो मिक्स करून घेऊया आपण। पाणीपुरी बनवताना तीन टिप्सचा अगदी विचार करून करायच्या, त्या टिप्स फॉलो करायच्या। पहिली टिप म्हणजे पीठ अगदी 10 मिनिट मळून मळून घ्यायचं। दुसरी टिप म्हणजे शक्य तितकी पातळ लाटायची पुरी, आणि कट केल्यानंतर पण तिला हलक्या हाताने लाटून घ्यायचं। आणि तिसरी टिप म्हणजे हाय फ्लेमवर पळीनी वरती पुरीवर तेल सोडत हाय फ्लेमवर दोन्ही साईडनी अशी तळून घ्यायची। ह्या टिप्स जर फॉलो केल्या तर पाणीपुरीची रेसिपी कधीच फेल होणार नाही। तर आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा। त्याचबरोबर परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।